हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज सकाळपासून काही व्लॉग बनवायला नाही आहे आता, तर थोडासा सुरुवात करते. कंटिन्यू होतं की नाही माहीत नाही. तर इथं खपली गहू भिजत घातले आहेत मी खिरीसाठी. तर सकाळी भिजत घातले होते, तर आता थोडंसं मिक्सरमध्ये वाटण काढून घेते आणि ह्याची खीर बनवायची. तर आज खूपच थंड वातावरण होतं, थंडी वगैरे वाजत होती, त्यामुळं स्वेटर वगैरे घालून थोडंसं आरामच केलेला. तब्येत पण थोडीशी बरी वाटत नव्हती, त्यामुळं मग थोडंसं रेस्ट केला. आणि नेहमीच तेच शेड्यूल पण बोर होऊन जातं, मग कधीतरी स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे. त्यामुळं मग आठवड्यातून एखादा दिवस तर मग मी स्वतःसाठी देतेच थोडाफार. मग यांना बघत थोडासा स्वतःसाठी वेळ काढायचा, जे स्वतःला आवडतं ते करायचं, किंवा थोडीशी रेस्ट घ्यायची, झोप वगैरे काढायची. तर हे आठवड्यातून एक दिवस तर नक्की करतेच मी, नाहीतर मग माझ्या डोळ्याखाली जर झोप नाही झाली तर डार्क सर्कल खूप होतात डार्क, आणि ॲसिडिटीज ऑलरेडीच त्रास आहे मला, मी नेहमीच सांगत असते. तर इथं मग या दिवशी मी काही व्लॉग कंटिन्यू नाही केला, पण खीर बनवलेली छान झाली होती. आणि खपली गव्हांची खीर जी होती तर ती छानच होते. तर नेक्स्ट डे होतं सॅटरडे, तर मी सकाळी वाटलेली सुरुवात करीन व्हिडिओला. तर सकाळी काही खूपच गडबड वगैरे झाली, तर त्यामुळे सकाळी तर नाही बनवलं. तर आता फायनली करायचं असं ठरवलं, तर परी रडतीच, तर त्यामुळे तिला घेतच इथं थोडंसं मी भाज्या वगैरे कट करायचं असं ठरवलं. पण ती जास्तच रडत होती मग, आणि असं तिला घेऊन काम पण मी केलं नव्हतं कधी. घेऊन तिला असं उभं राहू शकते, पण काम करताना कम्फर्टेबल नाही वाटत. आणि बॅक साईडला अजून मलाही भीती वाटते, त्यामुळे मी बॅक साईडला असं तिला नाही घेतलेलं कधी. तर त्यामुळं मग मी तिला घेऊन शक्यतो काम नाही करत. पण आज म्हटलं बघावं, ट्राय करता येते का, तर नाही जमलं शेवटी. मग तिला थोडंसं काही तर खेळण्यात थांबवलं, आणि मग नंतर परत येऊन सगळ्या भाज्या ज्या होत्या त्या कट करून घेतल्या. तर आज मी बनवते इथं सांबर, आणि नेमकं गव्हाचं पीठ संपलं होतं, आणि यांचा उपवास असतो सॅटरडेला, त्यांना भाकरी तर नाही आवडत. मग म्हणून मग आज संध्याकाळी इडलीचा प्लॅन केलेला मी. आणि मग इथं इडलीसाठी सांबर मी बनवते. इथं बऱ्यापैकी सगळ्या जेवढ्या भाज्या होत्या तर त्या मी कट करून इथं कुकरला शिट्टी लावण्यासाठी इथं ठेवल्यात, आणि आधी स्वच्छ धुवून घेतल्यात व्यवस्थित कट करून झाल्यानंतर. त्याच्यामध्ये आता हळद, मीठ, गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे. आणि आता इथं ते उकडवायला ठेवल्यात, तर 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे मी. याच्यामध्ये मी डाळ तुरीची नाही घातलेली, कारण ॲसिडिटी जास्त होती त्यामुळं. आणि मध्येच नेमकी जात होती लाईट, तर आता पण लाईट गेलेली त्यामुळं असं दिसतंय. तर चार्जिंगवरचे बल्ब आहे म्हणून बरे, आणि पाऊस चालू झाल्यापासून लाईटीचं तर हे खूपच वाढलं आहे. तर आता इथं मी सांबरला जे आहे तर ते तडका टाकून घेते. तर पहिले इथं मोहरी टाकली, त्याच्यानंतर कढीपत्ता आणि ह्या सुकलेल्या मिरच्या होत्या तर त्या टाकते. तर ह्या मिरच्या थोड्याशा तिखट होत्या आणि ते समजलंच नाही मला. त्याच्यामध्ये हिंग पण टाकलं, थोडासा गरम मसाला आणि सांबर मसाला टाकून घेतला आहे मी. आणि मग लगेच भाज्या ज्या आहेत तर त्या थोड्याशा काढून घेतल्या. तर भाज्या आपल्याला बारीक हवी असतील एकदम स्मॅश केलेल्या तर आधीच करू शकतो आहे, किंवा मग त्याच्यातला पाणी काढून टाकायचं आणि भाज्या फक्त घ्यायच्या आणि कढईत थोड्याशा स्मॅश करून घ्यायच्या. आणि चांगले 5 ते 10 मिनटं पाणी टाकून जेवढं पाहिजे तेवढं सांबर असं बनवून घ्यायचं. छान थिकनेस आपल्यानुसार आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं, पण 10 मिनटं व्यवस्थित उकळवायचं. छान होतं सांबर, तर सांबर छान झालेलं होतं. मग नंतर टेस्ट पण केलं मी. त्याच्यानंतर मग हे इलेक्ट्रिक बीटर जे होतं तर ते मी ऑर्डर केले होतं. कार हे कशाही काही असेल तर फेटायला वगैरे होतं, याच्यापासून बरेचसेच पदार्थ वगैरे आपण बनवू शकतो. आणि हे नव्हतं माझ्याकडं, तर त्यासाठी मी ऑर्डर केलं होतं. तर
शकता. छान हे मिक्स वगैरे होतं आहे, हे ह्याच्या डिटेल्स आहेत तर पाहू शकता तुम्ही. आणि हे काहीतरी 550 पडलं, 500 रुपये त्याचे चार्जेस होते आणि 50 रुपीज डिलिव्हरी चार्जेस. तर मी जेव्हा कधी बीटर यूज करेन तर तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर दुसऱ्या दिवशी संडेला होती आज आखाडी स्पेशल, सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं जेवण्याचं. तर म्हणजे नॉनव्हेजचाच भेट होता, इकडं मटणाचा रस्सा आणि इकडं सुकं करून ठेवलं होतं. तर भाकरी राहिल्या होत्या तर त्या शेवटी भाकरी घातल्या, इकडं रस्सा होता आणि दुसरीकडं सुकं मटण जे होतं तर ते बनवून ठेवलं होतं. आणि मग सगळ्यांना वाढून वगैरे घेतलं, सासू सासरे आलेले होते तर त्यांना आणि हे यांनी जेवण करून घेतलं. माझ्यासाठी जे रात्रीचं जेवण होतं म्हणजे इडली वगैरे होती तर मी नाश्ता सकाळी केलेला होता, तर त्यामुळे जास्त भूक नव्हती. मग नंतर मी थोडंसं भात वगैरे खाऊन घेतला. तर ताट वगैरे झाल्यानंतर त्यांना जेवण वगैरे करून दिलं आणि मग इकडं नंतर थोडासा वेळ होता तर आम्ही आमचं काम चालू होतं, पालखी बनवायचं. तर याचा मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तर तो एका दुसऱ्या चॅनलवरती शेअर करेन. आणि जर तुम्हाला असं काहीतरी क्रिएटिव वगैरे बघायचं असेल किंवा बनवायचं वगैरे असेल तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तुम्ही. त्या चॅनलवरती मी असेच दुसरे काहीतरी व्हिडिओ जे आहेत तर ते अपलोड करेन. तर बाहेर पाऊस पण पडत होता आणि आज देवपूजा काही केली नाही, फुलं वगैरे छान आलेले कारण आज सगळं नॉनव्हेज वगैरे होतं, फक्त दिवाबत्ती करून ठेवली होती मी. आणि पाऊस पण कंटिन्यू थोडाफार चालू होता, रात्रभर पण खूप जास्त होता पाऊस, दिवसा काही एवढा जास्त नव्हता. त्याच्यानंतर नंदूबाई वगैरे आले होते तर त्यांना जेवायला इथं वाढलं होतं. तर मग मी त्यांना काय नको हवं ते बस बघत इथं बोलत बसले होते त्यांच्याशी गप्प मारत. आणि आजचा दिवस मग असाच गेला, सगळं भांड्यांचा राडा वगैरे जेवण हे ते सगळं ह्याच्यातच दिवस गेला. आणि थोडाफार तेवढ्यातून वेळ भेटेल तेवढ्यातून मग थोडंफार पालखी जी होती तर विहीच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी ती पालखी बनवायची होती तर तीही बनवली मी. आणि अजून पूर्ण नाही झाली, पूर्ण झाली की फायनल लुक तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.